लेकर हुए विवाद के बाद एक महिला ने अपने ही बेटे के साथ मिलकर अपने पति पर जानलेवा हमला कर दिया, जिससे पति की मौत भी हो गई। जबकि बताया जा रहा है कि पति पर हमला करने के बाद खुद आरोपी पत्नी अपने पति को घायल अवस्था में अस्पताल लेकर पहुंची और उपचार के दौरान पति ने दम तोड़ दिया। जानकारी के मुताबिक मां बेटे ने मिलकर पुलिस और अस्पताल में मृतक के शराब के नशे में गिरने के कारण चोट लगने की जानकारी दी थी। कलमना पुलिस ने आकस्मिक मृत्यु का भी मामला दर्ज कर लिया था, पर अब जब पुलिस ने हत्या और सबूत मिटाने का मामला दर्ज कर लिया है। आरोपी चंदा प्रताप कुल में थे और उसका 17 वर्षीय नाबालिग बेटा है। दोनों को पुलिस ने पूछताछ के लिए हिरासत में ले लिया है। यह घटना करीब 7 मार्च की रात 10 बजे के दौरान हुई थी। प्रताप कुल में थे, इलेक्ट्रॉनिशियन था और उसे शराब की काफी बुरी लत थी और रोजाना वो पत्नी से विवाद भी करता था। 7 मार्च की रात भी वह शराब पीकर घर लौटा। पत्नी चंदा को अपने पास बुलाया, इनकार करने पर चरित्र पर सवाल उठाकर पत्नी के साथ गाली गलौज करने लगा। चंदा ने भी पलट कर गालियां दी। घर में रखा सब्जी काटने का चाकू उठाकर प्रताप उसे मारने के लिए दौड़ा। चंदा ने हाथ से चाकू पकड़ लिया तो उसे चोट लग गई। आवाज सुनकर बेटा भी जाग गया। रोज की किटकिट खत्म कर देता हूँ, कहकर उसने प्रताप से चाकू छीन लिया। छाती और पेट पर वार कर जान से मारने की कोशिश की। प्रताप बचने के लिए घर से बाहर भागा। इसी दौरान बेटे ने प्रताप को लात मार दी और वह घर के बाहर गिर गया। आवाज सुनकर स्थानीय लोग जमा हुए तो माँ बेटे ने शराब के नशे में गिरने की कहानी बयां कर दी। प्रताप को उपचार के लिए मेयो अस्पताल में भर्ती भी कराया गया। 15 मार्च को उसकी मौत हो गई। तब भी पूछताछ में दोनों ने इसी कहानी को बयां किया। फिलहाल पुलिस ने आरोपियों को हिरासत में लेकर जांच शुरू कर दी है। दिनांक 15/3 रोजी आम्हाला मेव सूचना आली की एक किसम गेटवर पडलेला होता आणि त्याचा मृत्यू झाला। त्यापूर्वी आम्हाला मेव सूचना आलेली होती की त्या 8 तारखेला की प्रताप कुलमेथे नावाचा इसम हा घरा गेटवर पडला दारूच्या नशेत आणि तो भरते। त्यानंतर आमचे अधिकारी म्हणजे मेवचे अधिकारी तसेच आमचे अधिकारींनी गेले तेव्हा तो अनकॉन्शियस तर बोलत नव्हता। त्याच्या पत्नीचा जबाब घेतला, पत्नीने सांगितलं की नवरा दारू पिऊन होता, गेटवर पडला तो आणि त्याच्या कमरेला आणि पोटाला मार लागला आहे, तो भरते, तो आय सी यूमध्ये असल्यामुळे त्याचं बयान घेत आलं आणि तो अनकॉन्शियस होता। पत्नीच्या बयानावर आपण विश्वास ठेवला। नंतर 15 तारखेला त्याची डेट झाली। डेट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी इन्क्वेस्ट पंचनामा करण्यासाठी आमची टीम गेली। त्यात API नरोटे आणि अमलदार होते, त्यांना तेव्हा संशय आला की मृतकाच्या पोटावर आणि छातीवर जखम आहे, तेव्हाच डाऊट आला। तसंच इन्क्वेस्टमध्ये डॉक्टर म्हणजे त्यांचा तो डाऊट खरा ठरला। डॉक्टरने ते सांगितलं की त्याला स्टॅब इंजुरी आहे। मर्द दाखल झाला, इन्क्वेस्ट झाला। त्यानंतर आम्ही तिसऱ्या दिवशी मी आणि मर्दचे तपासी अंमलदार तपासी अधिकारी API तांबे आम्ही अशी घटनेस्थळी गेलो। घटनेस्थळी मृतकाच्या घरासमोर लोखंडी गेट होतं, हे होतं, त्यांना आम्ही बरेच त्यांचं ऐकून घेतलं, प्रश्न वगैरे केले। त्यानंतर आम्हालाही संशय आला। नंतर आम्ही त्यांना दुसऱ्या त्यांचे काही जे पारंपरिक विधी आहे ते विधी वगैरे झाले ना, आम्ही त्यांना तिसऱ्या दिवशी बोलवलं। बोलवल्यानंतर आम्हाला ते बुळाबुळीचे उत्तर द्यायला लागले की तो गेटवर पडला, खूप दारू पिलेला होता, नेहमी भांडण करायचा, सारखा दारू प्यायचा। परंतु आमच्या मनात कुठेतरी शंका होती की याला 2 स्टॅब उठल्यामुळे आम्ही दोघं मुलाला आणि त्याच्या आईला, मृतकाच्या पत्नीला आणि मुलाला आम्ही सेपरेट इंट्रोगेट केलं। इंट्रोगेटमध्ये असं निष्पन्न झालं की 8 तारखेला हा इसम माहीत इसम दारू पिऊन आला। दारू पिऊन आल्यानंतर जेवण वगैरे केलं त्यांनी आणि तो पत्नीला सांगायला लागला की माझ्यासोबत झोपायला चर, पण ती म्हटली की अजून मुलगा वगैरे झोपला आणि मी थोड्या वेळाने येते। नंतर पती तिच्यावर शंका घ्यायला लागला की नाही तुझं बाहेर कुठंतरी काय असेल त्यामुळे तू माझ्याकडे येत नाही। त्यावरून दोघांचा वादविवाद झाला। वादविवाद झाल्यानंतर पतीने एक चाकू आणला आणि तो तिला मारायला जाणार होता। तेव्हा पत्नीने तो चाकू हातात पकडला आणि पकडल्यानंतर तिला लागला ते किंचाळली। किंचाळल्यानंतर मुलगा आला, काय झालं, तो म्हणा लागला की तुमचे दोघं नवरा बायकोंचे सारखे असेच भांडणं चालू असतात, मी कंटाळलो असं म्हणून त्याने तो वडिलांच्या हातून चाकू घेतला आणि त्याच्या छातीवर आणि पोटावर वार केला। आणि तसेच पत्नी मग वासवा वासवा म्हणून ओरडली, तसंच तो मृतकही तोही वासवा वासा ओरडला आणि त्याने दरवाजा उघडला असता मुलाने परत लात मारली। लात मारून तो माणूस गेटवर पडला। गेटवर पडल्यानंतर गल्लीतले बाहेर आले, त्यांना तो इसम गेटवर पडलेला आढळला।
नंतर गल्लीतल्या लोकांच्या मदतीने त्या मिसेसने त्याला तात्काळ हॉस्पिटलाइज केलं, परंतु तो जेव्हा गेटवर पडला तेव्हापासून त्याचं बोलणं वगैरे बंद झालं होतं, तो अनकॉन्शियस होता. अशा रीतीने एक दोघांना सेपरेट इंट्रोगेट करून एक कौशल्यपूर्ण रीतीने त्यांना इंट्रोगेट केलं आणि हा एक गुन्हा ओपन झाला. NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्सा अंसारी की रिपोर्ट.